नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सोळा जुलै दोन हजार बावीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम किंवा पहिल्यांदा जर तुम्ही या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर या ठिकाणी चॅनलला तुम्ही अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणते राज्य तेरा द्रुतगती मार्ग असलेले भारतातील पहिले राज्य बनलेले आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी यूपी म्हणजेच उत्तर प्रदेश हे राज्य या ठिकाणी भारतातील पहिलं राज्य बनलं आहे ज्या ठिकाणी तेरा द्रुतगती मार्ग या ठिकाणी अवेलेबल असणार आहे तर पर्याय क्रमांक सी यूपी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्त्वाचा असणार आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा आणि दोन गोष्टी मी सांगतो पहिली गोष्ट व्हिडिओला क्लिक केल्या केल्या लगेच व्हिडिओला एक लाईक करत चला आणि दुसरी गोष्ट बरेच विद्यार्थी म्हणत आहेत की सर तुम्ही जेव्हा व्हिडिओ अपलोड करता त्याचं नोटिफिकेशन आम्हाला भेटत नाही तर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं लागेल चेक करा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं आहे की नाही आणि जर केलं असेल तर बाजूची बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन असं करा मग तेव्हा सकाळी सहा वाजता व्हिडिओ अपलोड केलेला आणि संध्याकाळी साडेसात वाजता व्हिडिओ अपलोड केलेला दोन्ही व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून येईल ठीक आहे प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो अलीकडेच नवीन संसद भवनावरील राष्ट्रचिन्हाचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते या ठिकाणी जे काही नवीन संसद आहे न्यू पार्लिमेंट आहे त्या पार्लिमेंटवरील या ठिकाणी जे काही राष्ट्रचिन्ह आहे त्याचे अनावरण यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे आता या ठिकाणी हे पा फोटोच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवलेलं आहे याच्याबद्दल काही महत्वाचे चार पॉईंट ते लिहून घ्या पहिला पॉईंट लिहून घ्या संसदेच्या नवीन बांधकामाच्या इमारतीच्या वर पाच मीटर उंच राष्ट्रीय चिन्हाचे अनावरण करण्यात आलेले आहे दुसरा पॉइंट पासून बनवलेल्या प्रतिकाचे वजन जवळपास नऊ किलोग्राम आहे तिसरा पॉइंट त्याच्या वजनाला आधार देण्यासाठी सहा हजार पाचशे किलोग्रामची सपोर्टिंग स्टीलची रचना देखील करण्यात आलेली आहे आणि चौथा पॉइंट औरंगाबादचे सुनील देवरे आणि जयपूरचे लक्ष्मण व्यास यांनी हे प्रतीक तयार केलेले आहेत ह्या चारही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत पहा उंची किती तर पाच मीटर उंच आहे प्रतीकाचं वजन कोणतं किती आहे तर नऊ हजार पाचशे किलोग्राम आहे कोणत्या धातूपासून बनवलेलं आहे तर ब्रॉन्झ धातूपासून बनवलेला आहे त्याला आधार देण्यासाठी जे काही सपोर्टिंग स्टील वापरण्यात आलं आहे ते किती किलोग्रॅमचं आहे तर सहा हजार पाचशे किलोग्रॅमचं आहे आणि हे जे काय प्रतीक तयार करण्यात आलं ते दोन व्यक्तींचं नाव काय आहे तर एक आहेत औरंगाबादचे त्यांचं नाव आहे सुनील देवरे आणि एक आहे जयपूरचे त्यांचं नाव आहे लक्ष्मण व्यास क्लिअर झाल्या गोष्टी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा भारताने सर्वात लांब डबल डेकर पूल बांधण्याचा जागतिक विक्रम टिंबटिंब या ठिकाणी केलेला आहे बऱ्याच जणांना लगेच लक्षात आलं असेल पर्याय क्रमांक सी नागपूर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लॉंगेस्ट डबल डेकर ब्रिजचं या ठिकाणी काय केलेलं आहे जागतिक विक्रम केलेला आहे वर्ल्ड रेकॉर्ड या ठिकाणी स्थापित केलेला आहे या ठिकाणी परत तुम्ही फोटोच्या माध्यमातून पाहू शकता दोन तीन पॉईंट लिहून घ्या पहिला पॉईंट भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि नागपूर मेट्रो यांच्या दोघांच्या माध्यमातून हा एक नवीन विक्रम तयार करण्यात आलेला आहे दुसरा पॉईंट सर्वात लांब डबल डेकर बांधण्यासाठी हा विक्रम नोंदवण्यात आलेला आहे त्याची लांबी आहे तीन पूर्णांक चौदा किलोमीटर त्याच्यामध्ये तीन प्रकारचे या ठिकाणी थर आहेत पहा या ठिकाणी पहिला थर 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 आहे दुसरा म्हणजे म्हणजे हा महामार्ग आणि तिसरा आता या ठिकाणी ही रेल्वे असणार आहे लिहून घ्या पहिला थर पूर्व अस्तित्वात असलेल्या महामार्गाने व्यापलेला आहे दुसरा थर उड्डाणपुलाच्या महामार्गाने व्यापलेला आहे आणि तिसरा थर नागपूर मेट्रो रेल्वेने व्यापलेला आहे या ठिकाणी उड्डाणपूर महामार्गाची जी काही उंची आहे ती या ठिकाणी नऊ मीटर आहे तर मेट्रोची जी काही उंची आहे किंवा मेट्रो वीस मीटर उंचीवरती बांधण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा जून दोन हजार बावीस मध्ये भारतामध्ये किरकोळ चलनवादीचा दर किती नोंदवला आलेला आहे किंवा किती नोंदवला गेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सात पूर्णांक एक टक्के याच्या अगोदर किती होता तर सात पूर्णांक चार टक्के शून्य चार टक्के एक पॉईंट महागाई जून मध्ये सात पूर्णांक शून्य एक टक्क्यावर किरकोळपणे मंदावलेली आहे जी मे दोन हजार बावीसच्या मध्ये सात पूर्णांक शून्य चार टक्के होती आणि तिथून ती त्या टक्क्यावरून घसरलेली आहे आणि आता जून दोन हजार बावीस मध्ये किती आहे सात पूर्णांक शून्य एक टक्का पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा जी एस एल म्हणजेच गोवा शिपयार्ड लिमिटेड तर या ठिकाणी जी एस एलचे अध्यक्ष आणि एम डी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उपाध्याय असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे ब्रजेश कुमार उपाध्याय असं त्यांचं नाव आहे ते कोण आहेत तर जी एस एल म्हणजेच गोवा शिपयार्ड लिमिटेडचे चेअरमॅन अँड मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे लगेच काय करूया काय अलीकडील काही नवीन नियुक्त झाले त्याच्यावरती आपण चर्चा करूया सीबीएसईचे अध्यक्ष आहेत निधी सेबीच्या अध्यक्ष आहेत माधवी अध्यक्ष आहेत सोमा मोंडल ओ एन जी सी च्या अध्यक्ष आहेत अलका मित्तल रेल्वे बोर्डाचे जे काही अध्यक्ष आहेत त्यांचं नाव आहे व्ही के त्रिपाठी इस्रोचे चे चेअरमॅन आहेत एस सोमनाथ डीआरडीओ चे चेअरमॅन आहेत जी सतीश रेड्डी आर्मीचे चीफ आहेत मनोज पांडे आर्मीचे व्हाईस चीफ आहेत बी एस राजू यू पी एस सीचे आहेत चे मनोज सोनी मुख्य निवडणूक आयुक्त बनलेले आहेत राजू कुमार उपनियुग उपनिवडणूक आयुक्त बनले आहेत आर के गुप्ता निती आयोगाचे उपाध्यक्ष बनले आहेत सुमन बेरी नीति आयोगाचे सीईओ बनले आहेत परमेश्वरन अय्यर सी बी डी टीचे अध्यक्ष बनले आहेत नितीन गुप्ता बी एस सीचे अध्यक्ष बनले आहेत एस एस मुंद्रा आणि महाराष्ट्र विधानसभेचे नवीन अध्यक्ष बनलेत राहुल नार्वेकर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा मनामा येथे झालेल्या आशियाई अंडर ट्वेंटी कुस्ती स्पर्धेमध्ये भारताने किती पदके जिंकलेली आहेत तर पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपल्या प्यारा भारताने या ठिकाणी टोटल ट्वेंटी टू मेडल्स या ठिकाणी जिंकलेले आहेत किती तर बावीस पदके या ठिकाणी जिंकलेल्या आहेत कशामध्ये तर एशियन अंडर ट्वेंटी रेसलिंग चॅम्पियनशिप कुठे झालेली आहे तर मनामा या ठिकाणी आणि हे जे काय ठिकाण आहे ते कुठे आहे बहरीन या देशामध्ये स्थित आहे ठीक आहे आपण आत्ताच पाहिलं एकूण किती पदके जिंकली आहेत बावीस पदके जिंकली आहेत या बावीस पदकांमध्ये या बावीस मेडल्समध्ये चार सुवर्णपदके आहेत नऊ रौप्य पदके आहेत आणि नऊ कांस्य पदक आहेत नऊ अधिक नऊ अठरा झाले आणि अठरा आणि चार गोल्ड मेडल असे टोटल बावीस मेडल्स या ठिकाणी आपल्या भारताने जिंकलेले आहेत या बावीस मेडलपैकी महिला संघाने त्याच्यामध्ये प्रियंका आर्जू आणि अंतरिम यांच्या माध्यमातून तीन सुवर्णासह दहा पदके जिंकलेली आहेत आणि पुरुष फ्रीस्टाईल कुस्तीपटू सुजितने किलो वजनी भारतासाठी चौथे सुवर्ण पदक जिंकलेले आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा युरोपियन युनियनने दोन हजार तेवीसमध्ये युरो चलनामध्ये सामील होण्यासाठी कोणत्या देशाला अंतिम मान्यता दिलेली आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी क्रोएशिया या देशाला या ठिकाणी युरोपियन युनियनने युरोपियन युनियनने दोन हजार तेवीस मध्ये युरो चलनामध्ये सामील होण्यासाठी या देशाला अंतिम मान्यता दिलेली आहे इंग्रजीमध्ये सांगायचं म्हटलं तर टू अडॉप्ट युरो सिंगल करन्सी युरो एकल चलन स्वीकारण्यासाठी क्लिअर तर पर्याय क्रमांक सी क्रोएशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा कोणती कंपनी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरुद्ध भारतातील पहिली क्वा क्वाड्री महाव्हायरस लस तयार करणार आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही जी काही या ठिकाणी कंपनी आहे ती गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरुद्ध हो भारतातील पहिली क्वाड्रिव्हॅलेंट ह्युमन कॅपिलोमा व्हायरस लस तयार करणार आहे पर्याय क्रमांक बी सिरम इन्स्टिट्यूट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या इन्स्टिट्यूट बद्दल सांगायचं म्हटलं लिहून घ्या दोन चार गोष्टी स्थापना झाली एकोणीशे सहासष्ट ला अध्यक्ष आहेत अधार पुनावाला संस्थापक आहेत सायरस एस पुनावाला एम डी आणि सीईओ आहेत अधार पुनावाला आणि मुख्यालय आहे हडपसर पुणे भारत या ठिकाणी म्हणजेच माफ करा पुणे या ठिकाणी याचं मुख्यालय आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा कोणती संस्था ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट प्रसिद्ध करते आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो जागतिक आर्थिक मंच असं म्हणता येईल बरोबर तर या ठिकाणी हे जे काही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आहे ते या ठिकाणी ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट प्रसिद्ध करत असतं त्याच्यामध्ये एक नंबरला आलेला आहे आईसलँड नावाचा एक देश आहे तो या ठिकाणी अव्वल स्थानी आलेला आहे आपला भारत देश एकशे देशांमध्ये एकशे पस्तीसाव्या क्रमांकावरती आलेला आहे हीच रँक गेल्या वर्षी एकशे छप्पन देशामध्ये भारताची रँक होती एकशे चाळीस बरोबर आणि या वर्षी एकशे शेचाळीस देशामध्ये भारताची रँक किती आहे एकशे पस्तीस या ठिकाणी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट कोण अप्रूव्ह करतं किंवा कोण रिलीज करतं वर्ल तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम त्याच्यामध्ये अव्वल देश कोणता आहे तर आईसलँड आणि भारताची रँक किती आहे एकशे पस्तीस किती देश आहेत टोटल एकशे शेचाळीस देशामध्ये हा अहवाल सादर करण्यात आला होता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा कोणते देश आय टू यू टू ग्रुपिंगशी संबंधित आहेत म्हणजेच रिलेटेड आहेत आय टू यू टू नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पहिले आय टू म्हणजे इंडिया इस्रायल आणि दुसरं यू टू म्हणजे यू ए ई यू एस ए तर इंडिया इस्रायल यू ए ई यू एस ए या ग्रुपशी संबंधित आहे आय टू यू टू पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा अलीकडेच भूतानमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सुधाकर दलेला असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सुधाकर दलेला हे या ठिकाणी भूतानमध्ये भारताचे कोण असणार आहेत नेक्स्ट अँबॅसेडर असणार आहेत पुढचा प्रश्न त्या अगोदर भूतानबद्दल तीन गोष्टी जाणून घेऊया पंतप्रधान आहेत भूतानचे लोटे टिशेरिंग राजधानी आहे थिंपू आणि चलन वापरलं जातं बिटियन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा ई आय यू ग्लोबल लिव्हॅबिलिटी इंडेक्स दोन हजार बावीसमध्ये भारतातील कोणते शहर प्रथम क्रम क्रमांकावरती होते अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नवी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो किंवा नवी दिल्ली हे भारतातील शहर अव्वल क्रमांकावरती स्थित आहे कशामध्ये ग्लोबल लिव्हॅबिलिटी इंडेक्स दोन हजार बावीसमध्ये मला फक्त कमेंट करून सांगा हे जे काय दिल्ली आहे युनियन टेरिटरी त्याचे जे काय लेफ्टनंट गव्हर्नर आहेत त्यांचं नाव काय एवढंच मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे तोपर्यंत आपण शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा पाहूया टिंबटिंब हा भारतातील पहिला एलिव्हेटेड अर्बन एक्सप्रेस वे म्हणून ओळखला जातो बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए द्वारका द्रुतगती द्रुतगती मार्ग मार्ग हा हा जो आहे जो अर्बन एक्सप्रेस वे म्हणून या ठिकाणी ओळखला जातो तर पर्याय क्रमांक ए द्वारका द्रुतगती मार्ग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही इनिशिएटिव्ह आम्ही सुरू केलेला आहे मराठी विद्यार्थी विद्यार्थी आपल्या मायबोली मराठी हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न काय आहे प्रश्न दक्षिण कोरियातील डबल एस एफ विश्वचषक स्पर्धेमध्ये पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकलेले आहे पार्थ माखिजा अर्जुन बबुता शिवा नरवाल की मनु भाकर तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्पणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्वाचं सुद्धा आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची चा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदास्पणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद